तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विल्होळी येथे इयत्ता 5वी ते 7वी शिक्षण महोत्सव अंतर्गत वर्ग सुरू झाले। प्रतिष्ठित नागरिक कर्तव्य दक्ष ग्रामपंचायत सदस्य संजूभाऊ गायकवाड, पंढरीनाथ भाऊ, अनिल थोरात, सचिन कारभारी, भावनाथ संपत, भाऊ बंगले व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिलभाऊ थोरात यांच्या उपस्थितीत शिक्षणोत्सव कार्यक्रम घेण्यात आला। प्रतिष्ठित नागरिक दामू थोरात पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 5वी ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मास्क, गुलाबाचे फूल आणि सॅनिटायझर देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। यामध्ये संजय गायकवाड यांनी शाळेला 1000 मास्क, 2 सॅनिटायझरच्या कॅन, गुलाब पुष्प, सागर घेळ व अनिल थोरात यांनी 1 कॅन देऊन शिक्षण महोत्सव शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आले। याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना कालावधीत शाळेचे नियम याबद्दल मार्गदर्शन मुख्याध्यापक शेवाळे सर यांनी केले। ऑनलाईन चांगलं की शाळा चांगली? शाळा चांगली, कारण फेस टू फेस आपण विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समोर येतो, आपले मित्र भेटतात। मग मित्र भेटत असताना मात्र गळा भेट घ्यायची नाही, लक्षात ठेवायचं। दुपारी जेव्हा आपली जेवणाची सुट्टी होईल त्या जेवणाच्या सुट्टीमध्ये सोशल डिस्टन्सिंग मध्ये जेवण करायचं। सकाळी तुम्हाला शासनाने सांगितलंय सकाळी जेवण करून यायचं, पण सोशल डिस्टन्सिंग मध्ये दुपारी भूक लागणार आहे आम्हाला त्याची जाणीव आहे। पाण्याची बॉटल स्वतंत्र आणलेली असेल सर्व विद्यार्थ्यांनी, आपलं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, लक्षात ठेवा, स्वतःचं पाणी स्वतः वापरायचं। आनंदाच्या वातावरणात शाळा सुरू झाली असून 182 विद्यार्थ्यांपैकी 115 विद्यार्थी उपस्थित होते। अध्यापनाचे काम व मनोरंजनात्मक अध्यापन यावर पुढील 15 दिवस विद्यार्थ्यांची मानसिकता सांभाळून शालेय कामकाज करण्यात येणार आहे। सर्व शिक्षकांनी इयत्ता 5वी, 6वी आणि 7वीचे वेळापत्रकाप्रमाणे कामकाज सुरू केले। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल भावनाथ यांच्या समवेत सर्व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक प्रशांत शेवाळे यांनी मानले। यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।